वालीवमध्ये प्रेमाखातर अपहरण केलेल्या 3.5 वर्षाच्या चिमुकल्याची 4 तासात सुटका करून एका महिला आरोपीला अटक करण्यात वालीव पोलिसांना यश मिळालं आहे. वालीव पोलिसांनी सुटका केलेल्या मुलाला त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं आहे, तर दुसऱ्या फरार महिलेचा पोलीस शोध घेत तपास करत आहेत. हवाई पाड्याच्या अब्दुल रहमान चाळीत दिनेश गौतम हे त्यांची पत्नी प्रीती आणि 2 मुलांसह राहतात. 3.5 वर्षांचा प्रिन्स हा त्यांच्या बहिणीसोबत शनिवारी 9:30 परिसरातील सक्सेस क्लासेसला शिकवणीसाठी गेला. 10:15 सुमारास एक महिला क्लासेसला आली व प्रिन्सला त्याच्या आईने बोलावले असून त्याला औषध देण्याचे आहे. त्यानंतर ती महिला प्रिन्सला सोबत घेऊन गेली. त्याची आई 11:00 घरी नेण्यासाठी क्लासवर गेल्यानंतर तिथे प्रिन्स मिळून आला नाही. त्यानंतर शिक्षिकेने एक महिला प्रिन्सला घेऊन गेल्याचं सांगितल्यानंतर आजूबाजूला त्याचा शोध सुरू केला, पण तो सापडला नाही. मुलाच्या घरचे हे प्रकरण घेऊन वालीव पोलीस ठाण्यात गेले. वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकासह 5 वेगवेगळ्या टीम तयार केल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. त्यात एक महिला प्रिन्सला घेऊन जाताना दिसले. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक सचिन साणप यांनी आरोपी महिला साबरीन शेख वयवर्ष 22 हिला बांद्रा येथून ताब्यात घेतला. अपहरण केलेल्या प्रिन्सला नायगाव या ठिकाणी एका नातेवाईकाकडे ठेवल्याची माहिती आरोपी महिलेने पोलिसांना दिली. पोलिसांच्या एका टीमने नायगाव येथून प्रिन्सला ताब्यात घेत अपहरणाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपी साबरीन हिचे प्रिन्सचा काका ब्रिजेश वयवर्ष 25 याच्यासोबत 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, पण प्रिन्सचे वडील दिनेश यांचा लग्नाला विरोध असल्यानं त्यांना धडा शिकवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव साबरीने रचला होता. आरोपी साबरीन ही क्राईम पेट्रोल आणि सिंघम 3 या चित्रपटात साईड ऍक्टर म्हणून काम करत असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. आज 11:30 आम्हाला एक किडनॅपिंगचं मॅटर रिपोर्ट झालं. 3.5 वर्षाचा प्रिन्स नावाचा एक मुलगाचा किडनॅपिंग त्याच्या ट्युशन क्लासमधून एका महिलेने केलं आहे अशी तक्रार त्याच्या आईने या पोलीस स्टेशनला दिली. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून आम्ही ताबडतोब आमच्या 5 टीम तयार केल्या आणि तपासाला सुरुवात केली. घटनास्थळाला भेट दिली, तिथले CCTV खंगाळले आणि CCTV मदतीने आमच्या लक्षात आलं की ट्युशन क्लासमध्ये एक महिला त्या मुलाला घ्यायला आली होती. आईने औषध द्यायचं मुलाला असं सांगून आईने बोलवले असं सांगून ती मुलाला घेऊन गेली होती आणि तिचा जेव्हा आम्ही शोध घेत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की पुढं गेल्यानंतर तिच्यासोबत आणखीन एक महिला साथीदार आहे आणि त्या महिला साथीदारला एरियातल्या लोकांनी ओळखलं. म्हणून आम्ही मग तिचा आयडेंटिफाय झाल्यानंतर तिचा शोध सुरू केला आणि आमच्या डिटेक्शनच्या API सचिन सानप यांनी तिला बांद्रा या ठिकाणी पकडली. टीम सानप साहेब आणि महिला कर्मचारी आणि आमची टीम यांनी तिला बांद्राला पकडल्यानंतर इंट्रोगेशनमध्ये असं समजलं की तिने त्या मुलाला एका नायगावमध्ये एका नातेवाईकाच्या घरी ठेवलेलं आहे. मग तसंच त्या महिलेला घेऊन ते नायगावला आले. नायगावला ज्या ठिकाणी त्यांनी ठेवलं होतं त्या ठिकाणाहून त्या मुलाला प्रिन्सला ताब्यात घेतलं आणि प्रिन्सला सुखरूप प्रिन्सची सुटका केलेली. सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय आणि त्यांनी कशासाठी किडनॅपिंग केली? आरोपी जी महिला जी आहे साबरीन ही वय वर्ष 22 ही त्याच परिसरात राहते आणि तिचं हा जो मुलगा आहे ह्या मुलाचा चुलता ब्रिजेश याच्यासोबत 2 वर्षापासून प्रेमसंबंध आहेत आणि ब्रिजेशच्या भावाचे म्हणजे ह्या प्रिन्सच्या वडिलांचा ह्या लग्नाला विरोध आहे आणि त्यामुळं ब्रिजेशने तिच्याशी गेल्या काही महिन्यापासून बोलणं कमी कमी करत चालला होता. तर त्यासाठी त्या प्रिन्सच्या घरच्यांना धडा शिकवण्यासाठी तिने हे सगळं कुभांड रचलं होतं. महिलाचा बॅकग्राऊंड काय? सदरची महिला ही TV आर्टिस्ट आहे आणि TV साईडच्या छोट्या मोठ्या भूमिका करते आणि पिक्चरमध्ये तिने काही भूमिका केली, काही पिक्चरमध्ये भूमिका केल्या असल्याचं तिने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे.